आता एक नजर टाकूया टॉप हेडलाइन्सवर। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संघाच्या भाजपला सूचना, मतदार संघाचं मायक्रो नियोजन करण्याचा सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत वाद, अजितदादांनी 10 मिनिट आधीच कॅबिनेट सोडल्याची सूत्रांची माहिती। शिरूर हवेली ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता, उद्धव ठाकरेंचा प्रमुख शिलेदार अजितदादांच्या गळाला, जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती। जेएसडब्ल्यू कंपनीसाठी संभाजीनगरमध्ये 626 एकर जमीन, बिडकिंगच्या ऑरिक सिटीमध्ये कंपनीसाठी जागा मंजूर, महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेडकडून जागा मंजूर। ज्ञानराधा मल्टीस्टेट आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अर्चना कुटेंना मुंबई हायकोर्टाचा दणका, अर्चना कुटेंचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। पश्चिम महाराष्ट्रानंतर शरद पवारांचं मिशन विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रानंतर शरद पवारांचं दीपक जयस्वाल यांची बल्लारपूरमधून रिंगणात उतरण्याची शक्यता। राज्यातील सर्वात उंच श्रीरामाच्या मूर्तीचं आज अनावरण, नाशिकच्या तपोवन परिसरात रामाची 61 फूट उंच मूर्ती। राज्यात 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह कोकणात जोरदार पावसाचा अंदाज, विदर्भाच्या काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा। 50 वर्षात देशातल्या वन्यजीवांमध्ये 73% घट, वर्ल्ड वाईल्ड फंड वॉर नेचर संस्थेचा अहवालातून माहिती, हवामान बदल प्रदूषणामुळे वन्यजीवांवर मोठं संकट।